मध्ये आरोग्य शिबिर या ठिकाणी जवळपास तुळजापूरच्या आसपास 22 ठिकाणी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। आमच्या डॉक्टर हरिदास यांनी आपल्याला सांगितलं की जवळपास 1,00,000-2,00,000 लोकांचं आतापर्यंत तपासणी झालेली आहे आणि खरंतर आज ग्रहण असल्यामुळं आज थोडी गर्दी कमी आहे, पण उद्या तुम्हाला हा गर्दीचा प्रचंड ओघ या ठिकाणी दिसेल। आज या ठिकाणी ICU जे आपण उभा केलं त्याचाही लाभ बऱ्याच पेशंटना होतो आहे, बाईक ॲम्ब्युलन्सचा लाभ आपल्याला प्रचंड प्रमाणात झालेला आहे आणि अशा पद्धतीचं गेले 400 वर्षापासूनचं हे नवरात्र महोत्सव ह्या ठिकाणी चालू आहे आणि पहिल्यांदाच तुळजापूर नगरीमध्ये अशा पद्धतीचं महाआरोग्य शिबिर ही संकल्पना आम्ही राबवली आणि त्याला अतिशय प्रचंड प्रमाणात यश लाभत आहे असं दिसतंय। साहेब, आरक्षणाचा विषय आहे, मराठा समाज असेल, अनेक संघटना आणि भूमिका साहेब काय असते? नाही, ह्या ठिकाणी आमचं राज्य शासन अतिशय कळकळीनं ताकदीनं त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे। तुम्ही बघत असाल की हायकोर्टचे जजेस त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासण्या करतायत, वॉर फुटिंगवरती काम चाललं आहे। पण अशा पद्धतीचा एखादा निर्णय ज्यावेळेस घ्यायचा असतो त्यावेळेस साधक बाधक विचार महाराष्ट्र शासन करत आहे आणि जे आमचे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, केंद्रातील काही नेते असतील, ह्या उपोषणावरती किंवा ह्या संपूर्ण चाललेल्या आंदोलनावरती बारीक लक्ष ठेवून आहेत आणि मला वाटतं ह्याच्यावरती लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे। केंद्राची मदत घेतली जाईल या संदर्भात? केंद्राची काही मदत आरक्षणाच्या संदर्भात नाही, ह्या बाबतीत खरं तर माझा अजून आमच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा झालेली नाही, पण एकंदरीत पाहता हा प्रश्न येत्या 1-2 दिवसात सुटेल अशी मला आशा आहे। ठीक आहे, ओके। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।